महिलेचा विनयभंग करणाऱ्या सहाय्यक फौजदाराला निलंबित करावे या मागणीसह पतित पावन संघटनेने दत्तवाडी पोलीस स्टेशन समोर निदर्शने केली. नववर्षाच्या स्वागतासाठी मंगळवारी रात्री आयोजित लहान मुलांच्या कार्यक्रमात दत्तवाडी येथील 43 वर्षीय महिलेशी असभ्य वर्तन करणाऱ्या सहकारनगर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस फौजदाराला अटक करण्यात आली. महिलांशी असभ्य वर्तन करणाऱ्या सहाय्यक पोलीस गणपत केमसे यांना निलंबित करण्यात यावे यासाठी पतित पावन संघटनेच्या वतीने दत्तवाडी पोलीस स्टेशनसमोर निदर्शने करण्यात आली. गणपत केमसे यांच्याविरुद्ध दत्तवाडी येथे राहणाऱ्या 43 वर्षीय पीडित महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यासाठी केमसे यांना निलंबित करण्यात यावे. तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी पतित पावन संघटनेने घोषणा देऊन केमसे यांचा तीव्र निषेध व्यक्त केला. या प्रकरणाबाबत दत्तवाडी पोलिसांनी सहाय्यक पोलीस केमसे यांना पकडून कोर्टात हजर केले आणि त्याला जामीन मंजूर करण्यात येऊन त्यांची सुटका करण्यात आली. पतित पावन संघटना पुणे शहर 31 तारखेला संध्याकाळी बंदोबस्तामध्ये, त्या बंदोबस्ताला केमसे नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. त्या कार्यक्रमामध्ये या पोलीस खात्याच्या एका माणसाने, त्याचं नाव गणपत कदम, याने एका महिले गणपत केमसे याने एका महिलेचा विनयभंग केला. त्याबद्दल पतित पावन संघटनेच्या वतीनं या पोलीस स्टेशनच्या बाहेर निदर्शनं करण्यात आलेली आहेत. पतित पावन संघटनेची एकच मागणी आहे की त्याला निलंबन करून उपयोग नाही आहे, त्याला बडतर्फ करा. ही पतित पावन संघटना पुणे शहराच्या वतीनं मागणी करतो व थांबतो. पुढील काळामध्ये जर काही ही मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन करून पूर्ण पुणे शहरामध्ये कमिशनर ऑफिसला जाऊन पतित पावन संघटनेच्या वतीनं निवेदन देऊन त्याचा पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही. 31 डिसेंबर वर्षाअखेर 2013 वर्षाअखेर दांडेकर पुलेचे सांस्कृतिक कार्यक्रम चालू होता. त्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गणपत केमसे सहकारनगर पोलीस ठाणेचे API गणपत केमसे यांची नियुक्ती केली होती. त्यांनी तेथील महिलेचा हात धरून जो विनयभंग केला आहे त्याच्यासाठी आज पतित पावननी दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या बाहेर निदर्शने केलेली आहे. जर आपल्या पुणे शहरातील पुणे नगरीतील ह्या महिला रक्षक, ही जी रक्षक आहेत, ही जर पुणे महिलांबरोबर बक्षगिरी करत असतील तर महिलांनी दात कोणाकडे मागायची? ह्या अशा या केमसेसारख्या या लोकांमुळे, या अधिकारांमुळे महिलेंचा आणि पुणे नागरिकांचा जो पोलीस खात्यावर जो विश्वास आहे त्या विश्वासाला कुठंतरी काळीमा भासली जाते आणि त्याच्यामुळं संपूर्ण पोलीस खात्याचं नाव बदनाम होतं.